माझ्या वॉर्डान वॉर्ड नंबर 6 खूब केसीस डेंगूचे केसी वाडलेले आसा. सो तेका लागून हांवें आमच्या सीओक पयली लेटर केले आनी थंयच्यान हेल्थाचे मॅडमीन हेल्थ जजाक हे केले लेटर की तुमी टीम धाडा कित्याक ओरली लोकांक वचून आमी जेन्ना सांगले न्हू लोक जोर येता जालो सारको असो म्हणून सांगू लागलो पूण जास्तच्यो केसी मेळ्यो म्हणून टिमीक हांवें आयते तेंच्यांनी सांगून इमिजिएटली टीम धाडली आनी प्रत्येक घरा घरांनी वचून आमी अवेरनेस केले तेंच्या घरान पेशंट आहा तेंकाय तेंच्यांनी कितें प्रिकॉशन घेवपाचे तेय सांगले. पूण लोकांनी कितें केलां आपल्या घराचें सोपीक बंद हें केलां थोड्यांनी सोपीक बांदलां थोड्यांनी आसलेले सोपीकाचे तशेंच सोडलां आनी ड्रेनेजाचें जें उदक आसा तें गटारान सोडलां. आमी गटार तेंकां घालून पेवर्स घालून हें लादयो घालून तेंकां पेक करून दिलें पण आतां लोक कितें करता आपलें उदक घरांतलें काडटा आनी भितर सोडटा तेंकां आमी कांय करूंक शकना. एवरी रेनी सिजनान हांव सगळे गटारां साफ करून घेता पण आतां तेंच्यांनी वचून स्वता पयलां की ते मॉस्किटोंची हें मेळ्ळा अंडी मेळ्ळ्या तेंकां आनी तें उदक अशें घाण जालां लोक आयकना जाल्यार आतां लोकांनी फक्त इतलें करपाचें की आपलें हेल्थ आमची इम्पॉर्टंट आसा आमी जिवन आसा जाल्यार आमी फुडलें आमची हेल्थान हेल्थान आनंद घेता. सो प्रत्येकान आपल्या भुरग्यांक लागून कित्याक भुरगीं आसा जाणटीं आसा तेंकां लागून प्रत्येकान जी घरान आपलें घाण आपलें घर तर निवळ आमी दवरली जाल्यार आमी दुसऱ्यांच्या घरान पोट दाखोवं शकता न्हू. सो तेका लागून प्रत्येकानी जें उदक साठयतात पळय तें उदक तेंच्यांनी फक्त अशें कलोवन दवरपाचें कट्ट्यांनी आसा मागीर तेंचे ते टायर कितलेशे तेंकां मेळ्ळा तेंच्यांनी आमच्या हेल्थाच्या मेंबरांनी खूब आमकां हेल्प केलो. आतां तेंच्यांनी पर्सनली वचून ते हेल्थ ते घाणीन लोकांच्या गटारां वचून वचून तेंच्यांनी ताका दाखयले की कशें कशें मॉस्किटो जाता आनी कशें वायट करता ते. सो प्रत्येकान अवेरनेस करपाचें आनी आपल्या घरांतल्यांक सांबाळपाचें. फॉगींग बी कितें केलां? फॉगींग केलां फॉगींग काल सुद्दां राती फॉगींग केलां म्हाज्या वडान प्रत्येक आनी जेन्ना कितें अशें हें जालें डेंग्यूचें जावं कसलें येयलें पळय हांव फॉगींग करतां. प्लस आमचे हेल्थाचे मेंबर हेल्थाची टीम आमची अशी आसा की प्रत्येक येवन इमिजिएटली करता हेल्थ सेंटर प्रायमरी आसा आमची हांगा ती सिस्टर आमची प्रत्येक वेळे केसी वाडल्यो का ती घरा घरांनी वचून सांगता आनी खरीच आमची ही टीम आसा पळय प्रसादाची बीन आनी ती सिस्टरी येयल्या ती खरीच हेल्पफूल आसा. आय एम रियली थँकफूल टू देम एंड ऑल्सो अवर सीओ बिकॉज सीओन सोमते इमिजिएटली लेटर करून हेल्थाक कळयलें आनी हेल्थाची टीम येयली. हांव प्रसाद ठाकूर कित्याक तर हांगा डेंग्यू केसीस खूब वाडलेले आसा आनी आयज आमी आमची सी एस सी बिचोलेच्यान फूल टीम म्हणजे आमचे सगळे स्टाफ हांगासर हावस टू हावस आमी सर्वे केल्या. सर्वेन आमकां अशें दिसलां की मॅक्झिमम जे गटर आहा ते फूल अशे उदकान भरलेले आसा. अनयूज वेल्स जे यूज करिना अशे 5-6 वेल्स आहा त्या नंतर उदक लोक सोडटा गटरान ते सगळे स्टॅग्नंट जाता. हे सगळे काडले किंवा क्लीन केले तरच ते डेंग्यू कंट्रोलान येवं शकता कारण एडीस मॉस्किटो जी आहा ती डेंग्यू स्प्रेड करता ती डे बाय डे दिसाची जापता म्हणजे एका वाटसून दुसऱ्याक दुसऱ्यान तिसऱ्याक कारण आमी जागे आसतना ती चावता. रातची जर मलेरियाची कशी आसता रातची चावता एक न्हिदलेल्याक चावल्या उपरांत ते दुसऱ्याक चावंक शकना कित्याक पोटभर ते रगत घेता आनी दुसऱ्याक चावना म्हणजे मलेरिया तशी स्प्रेड जायना. वेरएज एडीस मॉस्किटो ती डे बाय डे आसल्या कारण एकाच वांगडा कितलेशेच लोकांक ती इन्फेक्टेड करूं शकता. म्हणून आमकां प्रिकॉशन कितें घेवपाक जाय तर जे स्टॅग्नेशन आहा उदक आपल्या घरान ते सोडूंक जायना बरें सोप पीट मारून ते हें करूंक जाय तेचे तशें हांव म्युनिसिपालिटीक सुद्दां रिक्वेस्ट करता की जे गटर आहा जे भरलेले आहा तितून सक्ती करून घेयात. तशी ही हांगाची वॉर्ड मेंबर आहा ती हांगा आमकां हे सर्वेक हेल्प केल्लो आहा. आयज वड्या कडेन हांगा मोठ्या प्रमाणान डेंगू जाल्लो आहा. वर्सा वड्यार तर भयंकर जाला प्रत्येक घरा घरान मेळटा. आयज आमी साळकारवाड्याचेर आसा. साळकारवाड्या जे डेंग्यू आसा आमी एक सीओक लॅटर केल्ले आनी कळयल्ले की तुमी बेगींतल्या बेगीन हेल्थ सेंटराक कळोवचे ऑफिसराक आनी ताजे हे करचो म्हणून इन्स्पेक्शन करचें म्हणून त्या प्रमाणे आमच्या सीओन सचिन देसायान तुरंत एक्शन घेवन आमचे जे इन्स्पेक्टर आसा डॉक्टर चार्ज आसा सिद्दीक आसा हांचे कडेन उलोवन तांच्यांनी इन्स्पेक्शन केल्लेलें आसा. तेंच्यांनी हाज्या पयली एक फवारो मारलेलो आसा एक इन्स्पेक्शन जालें पूण डेंगू वाडत आसा कारण आमी टीम मोठी मागयल्ली त्या संदर्भात हेल्थ सेंटरांतल्यान आमकां एक मोठी टीम दिलेली आसा. आयज आमी सगळ्यांत चॅकींग चालू आसा तांचे ते आपले रिपोर्ट आपूण दितले. आमी लोकां कडेन रिक्वेस्ट करता की जेका जर डेंगू जाल्लेलो आसा जाल्यार तांच्यांनी आपूण स्वताहून नगरसेवक आसा किंवा आमच्या आमी आसा किंवा हेल्थ सेंटर आसा हे आनीक अदर तेंच्यांनी कळोवचे भिवपाची गरज ना कारण हो डेंगू जर खूब पसरत जाल्यार भुरग्यांक त्रासदायक आसा कित्याक ल्हान भुरग्यांक मोठ्या भुरग्यांक खूब जाता. आमी म्युनिसिपालिटी थ्रू फवारो केल्लेलो आसा हेल्थ सेंटरा थ्रू फवारो करता प्रत्येकाचे मॅक्झिमम. आतां जर रिपोर्ट्स पळयले जाल्यार ते म्हणटा की ते गटारा चड उपर आसा. आमची एकूच मागणी आसा प्रत्येकान आपले सांडपाणी आसा ते आपल्या घरा जिरोणी करची आनी
क्लिअर करचे, जेणेकरून हे डेंग्यू पसरतना. तसेच आमचे जे हेल्थ सेंटर असा, हेल्थ डिपार्टमेंट असा, ह्यांच्या उपकारात येता की ते त्यांच्यानी तुरंत येऊन आमची काम केलेली असा. आणि सगळे टीम जी असा ते खूप एफर्ट घालता, त्यांना म्हणता तुम्ही जे एफर्ट घालता त्याचे श्रेय तुमकां मेळटले मोठ्या प्रमाणात. कसे असतात जेव्हा एकदा ऑफिसर एक काम करता, स्टाफ काम करता, ताजी कोण दखल घेना, कारण करता वयता. पण आमचे एक मत असा की हांची दखल घेऊन जाय किती. आणि आम्ही तुमकां हेल्थ ऑफिसरांना रिक्वेस्ट करता की तुम्ही जेव्हा लोकांच्या दारार वयता डेंग्यू चेक करता, त्यांना तुम्ही स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून आम्ही चेक करता करता तुमकां डेंग्यू जावपाची शक्यता असा. ताना रिक्वेस्ट करता ज्या 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 जाग्याचे आम्हाला प्रिकॉशन घेऊक जाय, ज्या त्या जाग्याचे आम्ही सगळीकडे प्रिकॉशन घेऊया आणि डेंग्यू मुक्त करूया.